हाय हॅलो, मी सोनाली, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आम्ही आलेलो आहे बारामतीतल्या सम्यक ह्या दुकानात आलेलो आहे कपड्याच्या, आणि खूप मोठं दुकान आहे हे, आणि मी तर ह्या दुकानात पहिल्यांदाच आलेले आहे. तर आम्ही काय खरेदी करायला आलो असेल तुम्ही मी थोडं समजूनच गेला असेल. आम्ही बारामतीला चाललो आहे तर काय खरेदी करायला आहोत ते समजलंच असेल त्याचबरोबर. तर मी सांगूनच टाकते, तर आम्ही चाललो आहे राधाच्या बड्डेला. तर आम्ही इथं आता राधासाठी छानसा ड्रेस बघणार आहे. कोणत्या टाईपमध्ये ड्रेस घ्यावा ते तर अजून काही समजं नाही. तर ह्यांना जास्त करून अशा मुलींना फ्रॉक आवडतात, तर ह्यांच्या चॉईसनं चाललेलं आहे सध्या तरी. तर ते दाखवत आहेत, विचारत आहेत किती वर्षाचे आहे, पण आम्हालाही म्हणजे परफेक्ट माहीत नाही किती वर्षाचे आहे. तरी आम्ही 7-8 सांगून टाकलेलं आहे, आणि जो आता दाखवत आहेत तो ड्रेस खूपच लॉंग होईल असं आम्हाला तर सध्या. तर हा जास्तच मोठा वाटत होता, एकदम जास्त मला मोठ्या मुलींचा वाटत होता. तर तो आम्ही ठेवायला सांगितला, पण ते म्हणत होते की उंचीत सांगा. तर आम्ही मोक्षच्यापेक्षा थोडी मोठी उंची 4-5 बोट सांगत होतो. तर ही फ्रॉक काढलं, ह्यांना खूप आवडली, म्हणजे ते एकदम गोल गोल आहे खालचं, ते खूप ह्यांना आवडलं. पण तरी आम्हाला उंचीत हे वाटत होतं की बसन का नाही असं वाटत होतं. आणि त्यानंतर अजून खूप सारे ड्रेस बघितले. खूप आमचा हिथं जो वेळ गेला दुकानात 1 तास पेक्षा ही जास्त गेला आहे, आणि इकडे होती मोक्षची मस्ती चालू. त्याचबरोबर डिस्काउंट ही किती भेटतो हे ते सांगत होते, त्यांचं चाललेलं होतं. त्यानंतर ती फ्रॉक मला आवडला होता जो आता आहे, आणि एकदम पिंक पिंक कलर होता आणि मस्त होता, आवडला. पण ह्यांना नाही आवडला तो कलर, हे म्हणे वेगळा पाहिजे कलर, काही डिझाईन नव्हती असं ह्यांना वाटत होतं. तर ते तर माझं पण एकटीचं म्हणणं नव्हतं, तर ह्यांच्याही म्हणण्याने होत होतं. तर हे ह्यांना चॉईस माझ्यापेक्षा ही चांगली आहे खरंच, कारण माझे हे ड्रेस घेत असताना हेच घेतात, आणि ह्यांना खरंच चॉईस खूप छान आहे. फक्त ह्यांना साड्यांतलं अजिबात कळत नाही, साड्या एवढं छान ह्यांना नाही घेता येत, पण ड्रेस खरंच छान घेतात. आणि खूप छान फ्रॉकी होत्या, खरंच खूप छान फ्रॉकी होत्या, मला तर खूप आवडलं. आणि खरंच एवढं कन्फ्यूज झालो होतो आम्ही की सगळेच आम्हाला छान वाटत होत्या, एवढं कन्फ्यूज झालो होतो. पण आम्हाला खूप साऱ्या फ्रॉक्या आवडल्या, आणि खरं कन्फ्यूज झाल्यामुळं आम्हाला समजायचं नव्हतं की कोणती फ्रॉक घ्यावी. आणि मला तर वाटतच होतं, म्हणजे मला थोडं थोडं वाटत होतं जीन्स टॉपमध्ये घ्यावी, पण ह्यांना फ्रॉक कसं बड्डे म्हणलं जरा फ्रॉक कसा झगमग असतो, त्यामुळे ह्यांना वाटलं की फ्रॉकच असावा. नाही मग त्या कपडे तर खूप वेळ लागला, त्यातनं आम्ही कोणती चॉईस केली ती तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा, तुम्हाला समजेल आम्ही कोणती चॉईस केली. आणि खूप छान फ्रॉक होत्या, आणि मुलींचे ड्रेस मी पहिल्यांदाच घेत असेल असं तर मला नक्कीच वाटतं आहे, कारण ह्याच्या अगोदर आम्ही एकदम छोट्या मुलींना तर अजिबात आमच्यात नाहीतच एवढ्या जास्त छोट्या मुली. तर आमच्या ह्यांची ननद आहे, पण ती खूप मोठी आहे, तिच्यासाठी आम्ही घेतो. आणि ते बी ह्यांच्या चॉईस नसतात, कधीच माझी चॉईस नसते, त्यांना कधी आवडतही नाही माझी चॉईस. तर हिथं बी ह्यांच्या चॉईसनं चाललेलं होतं, आणि मला ही जास्त आवडत होती, त्यामुळे मी सारखी ही हातात घेत होती फ्रॉक. जेव्हा ही फ्रॉक टाकली तेव्हा फायनली ह्यांच्या मनातच बसली. पण एवढंच झालं की आम्हाला थोडी वाटत होती की उंची कमी आहे का, पण ह्यांच्या तर खूप मनात बसली होती. आणि मलाही आवडली होती, वरचं कापड होतं ना ते खूप छान सॉफ्ट होतं, आणि कलरही ह्यांना खूप आवडलेला. आणि मी लावून बघत होती, झुम्माला आवडलेली आणि ह्यांना आवडलेली, त्यात उंचीत मी कम्पेअर करत होते ती कोणची कोणती लॉंग आहे. पण जी मी घेतलं मी चॉईस केलेली ती लॉंग होती, पण ह्यांना काय ती खालची आवडतच नव्हती, आणि त्यांना ती रेडवाली एकदम झगमगा ती खूप आवडली होती. तर मग फायनली ह्यांनी डायरेक्ट सोमदादांना कॉल केला, आणि दुर्गाची किती उंचीची फ्रॉक लागते ते विचारलं. त्यानंतर आम्ही काय केलं की आम्ही सांगितलेलं की मोक्षपेक्षा जरा उंच आहे, आमच्या मोक्षची जास्त उंच आहे ना जरा. तर आम्ही इथं मोक्षला लावून बघितली फ्रॉक, पण आम्हाला तरीही कन्फ्यूज होतो. नंतर आम्ही काय केलं, सोमदादांना कॉल केला आणि विचारलं की किती उंची आहे, कारण आम्हाला तसं विचारू सर्व काय वाटत होतं, तरी पण कॉल करून विचारलं, कारण की नंतर प्रॉब्लेम नको म्हणून.
तर अजून तरीही फ्रॉक घ्यायला कन्फ्यूज होतं, तर अजून आता नवीन फ्रॉक मागितला ते बी कटाळले, आणि आम्ही ही फ्रॉक बघू बघू कटाळलेलं, एवढ्या फ्रॉक दाखवलेल्या, आणि ही फ्रॉक दाखवल्या खूप हसलो, कारण की ह्यांनी खूप छान जोक केला की म्हणे की भांड्याच्या घासण्या लावल्यासारखं दिसतंय फ्रॉकवर. खूप हसलो आम्ही, खूप हसलो जोक, ते दुकानदार बी खूप छान खूप हसले ते पण. त्यानंतर त्यांनी आम्हाला विचारपूस केले व्हिडिओ कशासाठी बनवता, ह्या गोष्टी झाल्या, आणि खूप छान वाटतं असं कोणी विचारलं ही का, त्यांनी आमच्या यूट्यूब चॅनलचं नावही विचारलं, आणि खरंच मस्त वाटलं मला. सगळ्या फ्रॉक बघून आम्ही खूप थकलो होतो, तर फायनली आम्ही ही दोनच बाजूला काढून ठेवल्या होत्या. इथं राहिली होती माझ्या चॉईसची ती खालची, आणि ही ह्यांच्या चॉईसची, ह्यातच कन्फ्यूज राहिलं होतं. तर ह्यांना हीच आवडली होती, तर मी ह्यांच्या पुढं काही करू शकत नव्हती, तर आम्ही फायनली हाच फ्रॉक केलेला आहे. तर मी उंची त्यांना नको म्हणत होती, थोडी मला कमी वाटत होती म्हणून, पण काय नाही, आम्ही घरी आलो, फ्रॉक घातली राधाला, आणि खूप छान फ्रॉक बसली राधाला, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं. आणि आम्ही फायनली जी माझ्या हातात आहे तीच फ्रॉक फायनल केलेली आहे, आणि खूप छान आहे फ्रॉक. आणि कसे आहेत तुम्हीही नक्की कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला आवडली का, आणि फायनली खरेदी करून झाली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय, भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये.